राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपचे युवा नेते गोपीचंद पडळकर यांनी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास बाबर यांना खुले आव्हान दिले आहे. भाजप कार्यकर्त्यांच्या केसाला धक्का लावाल तर तुम्हाला ते महागात पडेल असा इशारा त्यांनी दिला. खानापूर मतदारसंघात सोशल मीडियातील पोस्टवरून शिवसेना भाजप आमने सामने आले आहेत. 4-5 दिवसापूर्वी भाजपचे सोशल मीडिया सेलचे तालुकाध्यक्ष प्रशांत माने यांना जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाबर यांनी धमकी दिली असा आरोप भाजपच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आला. यावेळी गोपीचंद पडळकर यांनी बाबर पिता पुत्रांची दादागिरी मोडून काढणार असल्याचे सांगितले. मागचे 4-5 दिवसापूर्वी सोशल मीडियामध्ये कारखान्यावरती एक पोस्ट टाकली होती. 1993 पासून 2006 पर्यंत चेअरमन कोणाचा होता आणि कारखान्याची वाट कोणी लावली, कारखान्यातल्या कामगारांना देशजोडीला कोणी लावलं आणि मग ह्याचा राग मनात धरून तुम्ही यांना धमकी देत आहे. त्यापूर्वी अनिल भाऊंनी त्यांना धमकी दिली होती म्हणून फेब्रुवारी महिन्यामध्ये तिथंच पंचायत समितीमध्ये तुझं बघून घेतो चालेल. तिथले ठेकेदारीशी जे लागेवांदे आहेत अनिल भाऊ आणि सुहास बाबर यांचे आणि त्यामुळं 2 वेळा यांना धमकी दिलेली आहे. बघून घेतो अमकं करतो तमकं करतो. मला खानापूरचं खुनापूर करायचं धोरण यांच्या डोक्यात आहे का? मला त्यांना ओपन आव्हान करायचं आहे. तुम्ही प्रशांत मानेच्या फक्त केसाला धक्का लावा. तुमचे वडील आता पण आमदार आहेत, बघू तुमच्यात किती हिंमत आहे बघू ना. आजपर्यंत जी असल्या पोकळ धमक्याला खानापूर तालुक्यातली जनता वैतरलेली आहे. तुमची लई धमकी चालत असेल, तुमचं जास्त चालत असेल तर तुम्ही इथं लोकांना न्याय देण्याच्या भूमिकेतून काही प्रयत्न करा. तुम्ही गोरगरिबांना धमक्या द्यायचा तो प्रयत्न करू नका. विधानसभा निवडणुकीला वर्षभराचा कालावधी असताना सेना राष्ट्रपती या कलगीतुऱ्यामुळे राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे.